या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। राजेश क्षीरसागर यांनी 100 कोटीतून रस्ते केलेचा डांगोरा पिटायला सुरुवात केली आहे, परंतु हे रस्ते दुर्बिणीतून शोधण्याची वेळ कोल्हापूरकरांवर आली आहे। 4.5 हजार कोटीतून केलेला विकास कुठे आहे अशी विचारणा आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी रात्री केली। महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचार प्रारंभ प्रसंगी मिरजकर तिकटी येथील सभेत ते बोलत होते। महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचार सभेत ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक असेल पण आम्हा शिवसैनिकांसाठी हे युद्ध आहे, मातोश्री सोबत गद्दारी केलेल्यांना आम्हाला काढायचं आहे, टक्केवारीच्या राजाला अधिकारी डॉक्टर व्यापारी कंटाळले आहेत, हे पार्सल आम्हीच आणलं होतं आणि आता सर्वांच्या साथीनं ते परत पाठवू असं त्यांनी सांगितलं। कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या या महाविकास आघाडीचा पुरस्कृत जो माझी उमेदवारी आहे त्याचा प्रचार शुभारंभाची हा मेळावा होता आणि त्याला जो मिळालेला प्रतिसाद आहे तर बघितलं तर कोल्हापूरच्या या स्वाभिमानी जनतेनं ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्याचं कोल्हापूर उत्तरचं उत्तर आजच लोकांनी ठरवलं की राजेश लाटकर कार्यकर्ता कोणत्याही परिस्थितीत आमदार होणार, त्याच्या निवडणूक चिन्ह प्रेशर कुकर समोरचं बटन दाबून त्यांनी विरोधकांचं प्रेशर वाढवलेलं आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आहे। मुद्दे म्हणजे कोल्हापूर जे गेल्या 3 वर्षात माझं तुमचं कोल्हापूरकर जे एक विकृत करून टाकलेलं आहे, रस्ते नाहीत, खड्डेमय रस्ते, धुळीचं साम्राज्य, वाहतुकीचे प्रश्न, अतिक्रमणचे मुद्दे, कचरा उठाव नाही, कचऱ्याची साठवणूक दिवसेदिवस वाढत आहे, प्रदूषित हवा, आज तुमचं माझं कोल्हापूर प्रदूषण महामंडळानं दूषित शहर म्हणून घोषित करायच्या मार्गावर आहे, पाण्याचं वितरण व्यवस्थित नाही, थेट पाईपलाईनचं पाणी चांगल्या प्रेशरनं आले पण वितरण नाही, असे अनेक प्रश्न, नागरी मूलभूत प्रश्नापासून हे कोल्हापूर गेल्या 3 वर्षात झगडत आहे, त्याला सुस्थितीत आणणं ही माझी प्राथमिकता राहील। बंटीसाहेब असतील, सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष असतील, उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असेल, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी पक्ष असेल, आम आदमी पार्टी, शेका पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, सर्व घटक पक्ष सगळ्यांनीच एक चांगली ताकद लावलेली आहे। ज्यावेळेला मतदारच जागृत होतो आणि कोल्हापूरकर ज्यावेळेला पेटून उठतात त्यावेळी त्यांनी प्रत्येकाने नियोजन आपल्या ताब्यात घेतले, आमचे कार्यकर्ते देखील त्यात सहभागी आहेत, सगळ्यांनी निवडणूक आता ताब्यात घेतलेली आहे आणि ठरवलं आहे, एकीकडं भ्रष्ट मार्गाने मिळवलेली धनशक्ती आहे आणि एकीकडं गोरगरिबांच्या मायेची आपुलकीची जनशक्ती आहे, प्रामाणिकपणा विरुद्ध लबाडी, आपुलकी विरुद्ध भ्रष्टपणा अशी ही निवडणूक आहे, त्यामुळे या निवडणुकीत लोकांनीच ताब्यात घेऊन मला कोणत्याही परिस्थितीत प्रचंड मताने विजय करतील यात शंका नाही। याप्रसंगी सरोज पाटील, भारती पवार, शिवसेना शहर प्रमुख रवी किरण इंगवले यांची भाषणे झाली। यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पवार, बाबा इंदुलकर, उमेश पवार, संदीप देसाई, चंद्रकांत यादव, टी एस पाटील, सुनील मोदी, आमदार जयंत आसगावकर, विजय देवणे, सतीशचंद्र कांबळे, दिलीप पवार, सरलताई पाटील, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, भरत रसाळे, सचिन चव्हाण उपस्थित होते।